ती आई बनणार होती, पण वातावरण साधारण होतं. तिच्याच खोलीत तिच्याच अंथरुणावर ती विवळत पडलेली. तिथे ऑलरेडी पडदे लावलेले असतात, त्यामुळे मला तिला झाकायला पडदा आणा म्हणून सांगावंच लागलं नाही. तिच्या बहिणी, तिची आई तिच्या सोबतच उभ्या होत्या. आई तिला डोक्यावर हात लावून आधार देत होती. सोनाभाय मला माझी बॅग धरत तिथपर्यंत घेऊन आला होता. मी तिच्याकडे बघितलं. वय साधारण 25 असावं, पण जास्त काम केल्यानं थोडं जास्तच वाटत होतं. मी आल्यावर सगळ्यांनी मला वाट मोकळी करून दिली. मी तिच्या उद्ध्वस्त आणि चिंध्या चिंध्या झालेल्या खाटेवर बसलो. मी काही सांगायच्या आतच कोणा एका मुलीने एका घाणशा भांड्यात गरम पाणी आणून ठेवलेले, कारण हा प्रकार त्यांना काही नवा नव्हता, पण थोडासा नवा होता तो माझ्याचसाठी. मी तिच्या आईकडे पाहिलं. नजरानजर झाल्यावर ती सगळ्या पोरींवर ओरडली ओरडली, बोलली, सब छोकरे लोक बाहेर जाओ, डॉक्टर भाई को अपना काम करने दो. सगळ्या पोरी हताश नजरेनं त्यांच्या गर्भवती बहिणीकडे पाहत बाहेर जाऊ लागल्या. त्या बाहेर गेल्याची शहानिशा करत मी पुन्हा आई म्हणजे आप्पाकडे नजर फिरवली आणि खेकसलो. अरे ये आप्पा, इतना लेट क्यों होने दिया? पहले बुलाती या इसको तो भेजती ना. तेरे को मालूम नहीं पड़ता क्या? मैं तेरे को गिराने वाली दवा भी दे के रखा. क्या खुद खा रही है क्या? आपाची मुंडी खाली. ती तशाच नजरेने नाराजीने म्हणाली, अरे मैं समझा ही रे इसको, ये बोली मेरे को बच्चा मांगता ही है, नहीं मारती मैं. आपाच्या नजरेत राग नव्हता, पण फक्त भीती होती. ती पुन्हा बोलली, बेटा बच्ची को बचा ले रे, बहुत दर्द में है. मी पुन्हा भानावर आलो. त्या मुलीची डिलिव्हरी केली. रक्ताळलेलं एक अंदाजे 3.5 पाऊंडांचं गाठोडं बाहेर काढलं आणि आधी आपाच्या हातात दिलं. देख लडका हुआ है लडका, आपा किंचाळलीच आनंदाने. त्या आवाजाने सगळ्या पोरी आतमध्ये आल्या. सर्वांनी त्या पोराला खेळवलं, तिच्या आईकडे नेलं, तिच्या हातात मूल दिलं. तेव्हाचा प्रसंग खूप युनिक होता. हे उमजलं की प्रत्येक आईचे आनंदाश्रू हे सारखेच असतात. मी त्या आईकडे गेलो. तिच्या डोळ्यात आनंद होता, अश्रू होते. मी तिच्या डोक्यावर हात ठेवला, विचारलं, खुश आहे? ती त्या मुलाला मिठी मारत म्हणाली, हा भाईजान बहुत. ऐसा नहीं करना था आपा, तकलीफ होती इससे. तू संभाल लेना भाई, तू किया है ऐसे 2 बार, पैर पड़ती मैं तेरे. बहन ने तो रंडी समझ के एहसान कर दे, चाहिए तो तेरे साथ भी एक बार सो जाती मैं. मेरे बच्चे को आदमी बनाने में मदद कर. मी खाड़कन तिच्या कानाखाली आवाज मारला आणि बाहेर जायला निघालो. आपाला घुसच्यातच बोललो, निकलता मैं. आप्पा पण रागवली. त्या पोरीला ओरडली, बोलली, फिंचोत समझी क्या इसको, साला खुदा है खुदा. रीना और शीतल के बच्चों को भी अपना नाम देके ये पढ़ा रहा है स्कूल में. चुप कर, अभी मैं बात करती उससे. आता आप्पाच्या डोळ्यात अश्रू होते. ती काहीतरी सांगायचा प्रयत्न करणार इतक्यात मीच तिचा हात धरला आणि बोललो, अरे आप्पा इसे बड़ा होने तो दे, मैं पढ़ाऊंगा इसे मेरा नाम से, मैं हूं ना. तू सोना भाई को बोल के अच्छे कॉन्डोम खरीदा कर, ये ऐसा मत होने दे, इन बच्चों को लोग हंसेंगे बाद में, हरामी बोलेंगे. आपाची मुंडी पुन्हा खाली. ती आपल्या ब्लाउज मधून काही पैसे काढून मला देत होती. मी ते पैसे घेतले आणि त्या नव आईला दिले. सुन, थोडे दिन इससे बकरी का दूध ला के पिला, अभी तू बहुत कमजोर है, आंग पे मत ले, और थोडा खा पी, अभी अकेले ने तू. मी जायला निघालो. तेवढ्यात त्या आईचा मागून आवाज आला, भाई तुम्हारे वजह से लोग तेरे को भिंचोत बोलते है ना. मी वळून नुसताच हसलो. आपाकडे पाहत म्हणालो, आपा आता मैं. पुन्हा मागून आवाज आला, भाई बच्चे का नाम तो रखते जा. मी पुन्हा मागे वळलो. त्या बिचाऱ्या मुलाला हातात घेतले. तो बारके डोळे उघडून माझ्याकडे बघत होता, हलकच गालात हसला. मी त्या मुलाला खेळवत, हळुवार त्याच्या आईच्या हातात ठेवत, एक खंबीर नजर तिच्या नजरेत घालून म्हणालो,
इस बच्चे का नाम हलाल रखना।